नमस्कार आगरीकोळी बांधवांनो, बांधवांनो आपल्या आगरीकोळी समाजाचं गुणगान जेवढं करावं तेवढं कमीच। आपल्या आगरीकोळी समाजाची खाती संपूर्ण जगाला उचललेली आहे। बांधवांनो आपल्या बऱ्याच गावांना सुंदर असे समुद्र किनारे सुद्धा लाभलेले आहे। या किनाऱ्यावर आपल्या बोटी दिमागात उभ्या असतात। बांधवांनो हे समुद्र किनारे जेवढे सुंदर आहेत तितकेच घातक सुद्धा आहे। याच विषयावर आज आपण एक लघुपट पाहणार आहोत। या लघुपटाचं नाव आहे 26 अकराचा आगरीकोळी जंगाट। या लघुपटामध्ये 4 हिरो आहेत। हॅलो कैयास, लवकर या, आता मधी भेटला, लवकर या, या लवकर। योच आहे का रे भाई, योच आहे का रे, योच तो कवरशी आणला याला भाई, याला गावांची उत्तरांना गेला मी बघता काय आंबवा याला। हा आहे भूषा, म्हणजे भूषण। मित्रांनो याला पबजीमध्ये आणि बायकोमध्ये फरकच नाही समजत। बायकोला डिवोर्स देतंय आणि पबजीशीच लगीन करतंय। पबजी आयला कोलगेट बापांचे पैशाचा, बरंच बापांचे पैशाचा। काय बापास निघावं, बापासच्या जीवा मजाच नाही मारली वाटत। आणि हा आहे सोम्या, म्हणजे सोमनाथ। मित्रांनो याचे बापासनी त्याच्या बापाच्या जीवा किती मजा मारली हे विषयावर सोमनाथने PhD केली। काय रे भूषा गप गप का, घरांशी आकललेलं वाटतं। तुला का पुजून पाठवलंय का? नाही रे, दोघांची 30 तारा रे आपली, दोघांची 30 तारा। या बायकोने आणि गाववाले बी जाम तारास दिलाय बघ। हो रे आयला, या गाववाल्यानी तर आपलं नाव खराब करून ठेवलंय रे। काय करायचा, कोण आहे जो आपल्याला याच्यापासून बाहेर काढेल? कोण आहे जो आपल्याला गावात इज्जत मिळून देईल? कोण आहे, कोण आहे, कोण आहे? आणि हे आमचे 2 भाई विशा आणि संत्या। विशाला वाटते मी भाई, संत्याला वाटते मी भाई। भाई बनण्यामध्ये हे दोघांचं कॉम्पिटिशन चालूच असतंय। भाई दय नको बसू, कलिंगरा फुटतील। काय कलिंगरा आणली भाई, तुझी कलिंगरा फुटतील। कलिंगरा ए मना बोलतास, तुमच्या आयुष्याची कलिंगरा जायली। भाई या गाववाल्यान जाम इज्जत घालवली। भाई इज्जत वाढवण्यासाठी काहीतरी करा। हो भाई, भाई काहीतरी करा, करू काहीतरी तुमच्यासाठी आपण। घाबरता कारण काही नाही भाई, आहे काहीतरी आता मोठा प्लॅन करावा पाहिजे। हो भाई, सांगायचं विसरूनच गेलो, मला बंदरावर माणसं दिसली होती। मग आता पण काय पूर्ण बघतोस काय? तैसा नाही रे, 4 माणसं होती, त्यांच्या तोंडाला रुमाल बांधला होता, ना मोठ्या मोठ्याला बागा होत्या,
काय बोलतो? हा तो कसा भाला होता ना कसा, अशीच माणसाची उरिंशी आली होती. काय बोलतो ना, मी बघितला तर. अरे झोपलेला काय, मग काय गेली ती लोक? अरे गावन दिसली काय ती? मला पण तसंच काहीतरी वाटत रे. थांबा, माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. भाई काय 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 भाई, आपण त्यांना पकडू, त्या गाववाल्यांच्या हवाले करू. चला 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 चला, थांबा भाई. काय झालं काय झालं? हुशा सोम्या, तुम्ही गावांच्या एंट्रन्सला जावा. हो भाई, तुम्ही गावांच्या एंट्रन्सवर लक्ष ठेवा. कोण ती मालवची मनीषा आहे ना, ती बोलवील. वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. चला 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 चला, थांबा. आता काय झालं भाई? संत्या नामी गावांच्या बंदरावर शोधतून त्याला. संत्या नुसता त्याला बंदरानं आपल्याला शोधाचाच नाही आहे, तर त्याला शोधता शोधता आजूबाजूची कोंबडीची कवटा बदकाची कवटा ती बी चोराची आहे, कारण सकाळ रविवार आहे. थांबा, आता काय झालं भाई? त्याला पकडायचा आणि आपले जुने अड्डा आणायचा. हो भाई. आता काय लगी नाही चला. काय बी करून आतंकवाद्यांना पकडायचं आहे, पकडायचंच आहे. चल काय बघताय? बघताय चल. भाई नाही कागदाची खाली बघताय का? नाही नाही चायला मंगशी भीत बघतोय. जा तू बघ जा. चाल कोणतरी हाय. संत्या जा बघ. काय जा चाल जा ताय. ए पल्ला वर्षी Thank you.
हा गावा वेसलाय तो जाऊ दे तिकडे बघू चल. जाम तकलू रे चल बेसू चल. चायला ते आतंकवादी नाही बेसू जाम थकवलं जाय पक्क थकलू रे. योकुंद आतंकवादी तर नाही नाही योस्तो कुंद्र तोंडाला रुमाल बांधलेला न खांद्याला काली बॅग उचला जा काय रेला चल मा. हॅलो काय लवकर या आता मधी भेटला लवकर या लवकर. योच आहे का रे भाई योच आहे का रे योच तो कवरशी आणलाय भाई याला गावांची उत्तरला गेला मी बघता काय आंबवा याला. भैया आवरा आंबवला याला तरी तोंड उघडे नाही भाई नक्की आतंकवादीच उचलला ना तर त्यांचा भाडतरी उचलला काय र आतंकवादीच असणार बोल बोल लवकर कोण असतो बोल यो बोल नाही म्हणजे आतंकवादीचा आंबवा याला. काय र हे बायचं काय चाललंय आतंकवादीच असणार अगो बाई बोल बोल लवकर कोण असतो बोल काय चाललंय काय तुमच्या लोकांचा कोणाला पकडून आणलाय तुम्ही तोंडाविना बांधून ठेवलेत नऊ वर्षी मार मार मारताय भाऊ आतंकवादी येतो. अरे आम्ही पकडून आणलाय आम्ही पकडून आणलाय त्याला आतंकवादी. पहिला त्याच्या तोंड खोला आणि इचारा हाय कोण तो हे तोंड खोल त्यांना बघूस म्हणाले ओळखला मनीषाचं दिरूस मुंबईला असताय फुकारचा मनावरा मारला तुम्ही काय करावचं या पोरांचा काय समज नाही आकला बिकला हटका नाही तुम्हाला कोणाला बी हाणतास कोणाला बी बांधतास न कोणाला बी मारतास. हे पोरावी अख्खे गाववाल्यांना त्रास दिलाय जर तुम्हाला आतंकवादी भेटलेला तर पोलिसांना कळवायला पाहिजे होता चाललं तर या हिरोगिरी करावा. आपण तू होत मला काय माहिती तुमची कम्प्लीटच करताय. बांधवांनो आमच्या गावच्या मुलांना तर आतंकवादी नाही सापडले पण बांधवांनो जर आपल्या आगरी कोळीवाड्यामध्ये अशी कोणत्याही प्रकारची आतंकी हालचाल दिसून आली तर त्वरित लोकल पोलीस स्टेशनला कळवा किंवा 100 नंबरवर फोन करा आणि जगाला दाखवून द्या की देशाच्या संरक्षणामध्ये आगरी कोळ्यांचा खारीचा वाटा आहे म्हणून. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापूर्वी आरमार उभे केले होते ते आरमार आगरी कोळ्यांना नजरेमध्ये धरूनच उभे केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की समुद्र रक्त वाढवा जेणेकरून देशाबाहेरील कोणताही शत्रू आपल्या देशामध्ये घुसू शकणार नाही. बांधवांनो हे समुद्र रक्त म्हणजे आपण आगरी कोळी बांधवसुद्धा आहेत हे ध्यानात असू द्या. धन्यवाद. काय मग एडिटिंग चालू आहे नवीन मूवी घेऊन येतो आहे आगरी कोळी मूवी मूवीचं नाव आहे चिमोरा एक खुनी खेकडा.
बघणार ना मग या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.